राष्ट्रीय आदिम कार्य समिति नागपुर की ओर से प्रेस क्लब में पत्र परिषद का आयोजन किया गया था इस पत्र परिषद में विधायक विकास कुंभारी मुख्य रूप से उपस्थित थे हल्वा हल्बे से संबंधित स्थिति में सुधार की उचित मांग के लिए राष्ट्रीय आदिम संघर्ष समिति ने सत्रह बारह दो को दोपहर बारह बजे गांधी बाग में हल्वा हल्बे समाज की राष्ट्रीय परिषद बुलाई है और 18 बारह 2023 को गोलीबार चौक से विधान भवन तक एक विशाल मार्च निकाला जाएगा जिसकी जानकारी आयोजित नागपुर के अलावा पूरे महाराष्ट्र, मध्य प्रदेश छत्तीसगढ़ दिल्ली सूरत और अहमदाबाद आदि जगह से हजारों हलवा, हलाबी भाई मोर्चा में शामिल होंगे धनंजय धापोड़कर राष्ट्रीय आदि समिति के काम कर तो हलवा हलवा हलवी जमात ही या मध्य प्रांतातली म्हणजे गोदावरी आणि नर्मदा याचा मधला जो भूभाग आहे यातली एक ॲप ओरिजिनल ट्राईप म्हणजे मूळ जमात आहे ह्या जमातीचं वास्तव्य मूलत बस्तरमध्ये होतं पण सतराशे शहात्तरच्या हलबा क्रांतीमध्ये नंतर यामध्ये जवळपास बारा हजार हलबांची कत्तल झाली वेगवेगळ्या मार्गांनी स्थलांतरित होऊन हे काही लोक भोक भोपालपट्टणम मार्गाने चांदा आणि भंडार्याकडे वळले तसेच काही लोक काही मंडळी जी आहे मेळघाट मार्गाने अंजनगाव सुरजी व दर्यापूर या मार्गाने आली आणि या प्रकारचे दस्तावेज इतिहासामध्ये शासनाच्या अभिलेखामध्ये सापडतात इथे नागपूरला आल्यानंतर किंवा ह्या संपूर्ण विदर्भामध्ये आल्यानंतर अठराशे सत्तावीसमध्ये भोसल्यांच्या सहकार्याने त्यांनी आणलेल्या बुढानपुळ विणकर विणकर लोक लोकं आणले कला जाणणारे यांनी हा विणकवीचा धंदा आत्मसात केला आणि बोलीभाषेमध्ये विणकरीला कोष्टी म म्हणत असल्याकारणाने आणि शासनानेसुद्धा ही बाब मान्य केली असल्याने यांना कोष्टी म्हणून ओळखल्या जात जायला लागले स सन एकोणीसशे अकरामध्ये एथनॉग्राफिक सर्वे झाला त्यामध्ये सुद्धा ही बाब स्पष्ट झालेली आहे आणि त्यांनी त्यात असं म्हटलेलं आहे की हलबा हलबी ही जमात ही मध्य प्रांतातली मूळ जमात असून ॲप ओरिजिनल जमात असून त्यांनी विणकळी ते स्वतःची ओळख विसरले आणि कोष्टीचा धंदा म्हणजे विणकवीचा धंदा केल्यामुळे कोष्टीमध्ये ते संबिलित झाले गेल्या कित्येक वर्षापासून जीपन थे थे जी पण सरकार येते ती आमच्या समाजाला न्याय देऊ शकत नाही कारण न्याय याच्यासाठी देऊ शकत नाही कारण की सर्टिफिकेट ते इश्यू करते कास्ट सर्टिफिकेट पण व्हॅलिड कुठेच मिळत नाही आहे ऑथेंटिक त्यांना प्रूफ पाहिजे होता आता ऑथेंटिक प्रूफ दिलं आहे की कोस्टी जे ॲक्च्युअल झालं असं आहे की संविधानच्या कलम तीनशे बेचावनमध्ये एकोणवीसा टेबलवर हलबा हलबी हे लिहिलेलं आहे पण कोस्टी कुठेच उल्लेख नाही आहे आणि आमच्या याच्यामध्ये आमचे पूर्व शिकले नव्हते जेव्हा नोटिफिकेशन जेव्हा होत होतं जसं शाळेच्या सर्टिफिकेट नोटिफिकेशन होत होतं तर आडनाव टाकत होते पौनीकर कोस्टी आडनावच्या जा जागीच जा कोस्टी टाकत होते मोंदेकर कोस्टी तर ते कोस्टीचं संविधानमध्ये कुठे लिहिलेलं नाही आरक्षणमध्ये म्हणून कोस्टी हा जो स्टॅम्प लागलेला आहे हा व्यवसायामुळेच स्टॅम्प आमचा समाज कोसा विनत होता विनकिरीचा व्यवसाय होता आणि कोसा विनत होता म्हणून कोस्टी हा स्टॅम्प लागला आणि आता कोर्टाने बी त्याचा रिझल्ट दिलेला आहे नंदनकर म्हणून त्यांनी केस टाकलेली होती म मुंबई हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टामध्ये बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचमध्ये कोस कोस्टी हा व्यावसायिक शब्द आहे ही जात नाही ज्या त्यांची हलबा आहे हे आता प्रूफ झालेलं आहे आता कोर्टापेक्षा सरकार मोठी नाही कोर्टाने दिलं आहे तरी फक्त यांना तो विषय सविधांच्या कलमामध्ये जो अमेंडमेंट करायचा घटनादुरुस्ती करायची आहे तर राज्य सरकारची शिफारस केंद्र सरकारकडे उपरोक्त संशोधन प्रस्ताव अनुशंसा के साथ साथ हल्बा हल्पी समुदाय की समस्याओं के समाधान की दृष्टि से राष्ट्रीय आदिम कार्य समिति ने सकारात्मक निर्णय लेने के लिए सरकार के समक्ष निम्नलिखित मांगे रखी है राष्ट्रपति के आदेश संख्या एक सौ आठ बार उन्नीस सौ छहत्तर के अनुसार महाराष्ट्र में जिन सभी आदिवासियों को अनुसूचित जनजाति का दर्जा दिया गया है उन्हें उन्नीस सौ छहत्तर के बाद जाति और निवासियों के रिकॉर्ड को ध्यान में रखते हुए जाति और वैधता प्रमाण पत्र जारी किया जाना चाहिए जाति वैधता मान पत्र लोकसभा और विधानसभा चुनाव में उम्मीदवारों पर लागू नहीं होता है स्थानीय स्वशासन चुनाव में भी यही मानदंड लागू किया जाना चाहिए राज्य सरकार में अनुसूचित जनजाति के कर्मचारी को सेवा अधिशेष पदों के रूप में वर्गीकृत करते हुए उन्हें नियमित किया जाना चाहिए और सभी सरकारी लाभ दिए जाने चाहिए इन जैसे अन्य कई मांगों को लेकर अठारह दिसम्बर को विधान भवन आरोप मोर्चा निकाला जाएगा कैमरा पर्सन राजकुमार कुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट